ताजा अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार, मी गौरी. रॉयल मीडिया न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. या बातमीचे प्रायोजक आहेत रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड. एकीकडे सोन्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असताना पांढरे सोने मात्र काळवंडलेले आहे. खान्देशासह राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी भाव मिळत नसल्यानं चिंतेत सापडला असून दरात कधी सुधारणा होणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय. सध्या कापसाला 7 ते 8,200 रुपयांपर्यंतचा दर मिळत आहे. कापसाला दर कमी असल्यामुळे अद्याप शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केलेली नाही. उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून कीटकनाशके, रासायनिक खते, मजुरी दर वाढल्यानं या भावात कापूस विक्री शेतकऱ्यांना परवडणारी नसल्यानं कापूस शेतकऱ्यांनी घरातच साठवून ठेवला आहे. कापसाच्या दरात घसरण झाल्यानं जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहेत. माजी सरपंच लोणवाडी, आता आपण या लोणवाडीच्या या कापूस उत्पादक शेतकऱ्यांची जी व्यथा आहे याच्या संदर्भात सरकारचं लक्ष वेधण्याकरता ही विनंती आहे की या लोणवाडी गावात किमान 4-5 हजार क्विंटल गावात शेतकऱ्याच्या घरात पडू नये, कारण की कापसाचे दर यावेळेस न परवडणारे असल्यामुळे 75-76 रुपये किंवा 7,500 ते 8,000 रुपयांपर्यंतचे भाव हे कापसाला आज रोज मिळत आहे. शेतकऱ्यांना अशी अपेक्षा आहे की हा लागवडीचा जो खर्च आहे त्याच्यानंतर नैसर्गिक वातावरण, अतिवृष्टी, रोगांचा प्रादुर्भाव याच्यामुळे शेतकऱ्यांचा जो खर्च आहे हा अतोनात झालेला आहे आणि त्याच्यामुळे शेती न परवडणारी गोष्ट असल्यामुळे हे लोकांना आत्महत्या करण्याची वेळ येते आणि म्हणून ह्या शेतकऱ्याच्या घरात जो पडून आहे कापूस, यामुळे सावकाराकडून जे कर्ज घेतलेलं आहे किंवा बँकेकडून जे कर्ज घेतलेलं आहे याचं व्याजसुद्धा वाढत आहे. म्हणून सर्वांच्या वतीनं आमची अशीच विनंती आहे की पांढरं सोनं जे आहे याला किमान 10,000 रुपयांपर्यंत भाव सरकारनं केला पाहिजे. जागतिक पातळीवर, देशाच्या पातळीवर, राज्याच्या पातळीवर सरकारनं लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय देण्याकरता किमान 10,000 रुपये तरी भाव द्यावा अशी मी सर्व ग्रामस्थांतर्फे विनंती करत आहे. रॉयल मीडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारदी, जळगाव. ताज्या अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.